पुढचा अनुभव आहे मूल. फिरतीमध्ये एका तालुक्याच्या गावी मित्राकडे गेलो होतो. सकाळी 11 आम्ही दोघे बरोबर जेवलो. त्याला काम होतं म्हणून तो बाहेर जाणार होता. मी ज्या पाहणीसाठी आलो होतो तिथले लोक दुपारी 4 मला न्यायला येणार होते. मित्र म्हणाला, गादी टाकून देतो, आरामशीर झोप काढ. त्याची बायकोही नोकरीला गेली होती, मुलं शाळेला गेली होती. मित्राची धाकटी वहिनी घरात होती, तिचं छोटं मूल तिच्यापाशी खेळत होतं. जेवण भरपूर झालेलं. प्रवासात गेले 1-2 दिवस नीट झोपही मिळाली नव्हती. पुढच्या खोलीत खाली सतरंजीवर धाकट्या वहिनीने जाड गादी टाकून दिली. उशीवर डोकं ठेवून आरामात वर बघत बसलो. समोर बंद पडलेलं घड्याळ, मित्राच्या दिवंगत वडिलांचा पागोट्यातला फोटो, तुळ्या किलच्या किलच्यांमधून खाली डोकावणारं गवत, कुठंही कसलाही आवाज नाही. एवढ्यात डोळ्याच्या खालच्या कोपऱ्यात हालचाल दिसली म्हणून पाहिलं. मघाचं मूल आतून येऊन माझ्या पायाशी उभं होतं. 16 वर्षाचा असेल. गोरपान, कुरळे कुरळे केस, मित्राच्या चेहऱ्याशी जुळणारा चेहरा होता. मित्राचा भाऊही मित्रासारखाच दिसत असावा. भिंतीवरच्या वडिलांचाही चेहरा त्याच वळणाचा. या मुलाचं नाक चपटं, डोळे बारीक त्रिकोणी, कडेला निमुळते होत गेलेले. नुकती सांघोळ झाली असावी. चेहऱ्याला लावलेली पावडर, डोळ्यात भरलेलं काजळ, कपाळावर आणि गालावर लावलेली तीट, ही सगळं उठून दिसत होती. कांती सतेज असणं म्हणजे काय ते तेव्हा समजलं. वाटलं हे पोर आपल्या झोपेच्या आड येणार, आपण लक्ष देऊ नये. पण इतक्या धीटपणे पायाशी येऊन उभं राहिलं आहे तो बोलवावं. मी त्याला म्हटलं, या या या. त्यानं कुतूहलाने पाहिलं, 1-2 क्षण थांबलं, नंतर हळूहळू पाय टाकीत आणखी जवळ आलं. लहान मुलाचा आंघोळीनंतर येतो तसा सुवास आला. त्यात पावडरचा तर असतोच, पण आणखीन कसले कसले वास असतात. मला लहानपणी छोट्या भावंडांना मी खेळवायचो तेव्हाची आठवण आली. ते मूल माझ्या छातीपाशी आलं आणि एकदम बसलंच. त्याला काय खेळायला द्यावं असा प्रश्न पडला. उशीखाली हातावरचं घड्याळ होतं ते काढून त्याला दिलं. त्याबरोबर गाल फुगीर करून तोंड किंचित उघडं ठेवून डोळे अगदी बारीक करून बिलकुल आवाज न करता ते हसलं. या हसण्याने इतकं बरं वाटलं की माझे डोळेच पाणावले. घड्याळ हातात घेऊन ते खालीवर करू लागलं. मी मधूनच म्हणायचो, या या या, की हात थांबवून माझ्याकडे बघायचं. मानेवर डोकं मागं टाकून बटन दाबल्यासारखं मगासारखं हसायचं. झोपेचं काय होणार याची काळजी पडली. पण लगेच मनात आलं, असलं हसणं परत बघायला मिळणार नाही. जवळ माझी खांद्यावरची पिशवी पडली होती, ती जवळ ओढली. तिच्या पुढच्या कप्प्यातलं बॉलपेन काढून दिलं. परत ते हसलं. वर्तमानपत्र ओढून त्यावर मी पेनने रेघ ओढून दाखवली. त्याला तसं रेघा काढणं जमत नव्हतं. नुसतं पेपरला ते पेन टेकवीत होतं. माझं लक्ष नसेल तर ते आवाज करून माझं पेपरकडे लक्ष वेधवीत होतं. किती प्रयत्न केला तरी डोळ्यावर झोप पसरू लागली होती. माझं डोकं उशीवर टेकलेलंच होतं. हलकेच डोळे मिटले, 2-4 क्षणच गेले असतील. माझ्या गालाला मऊ मऊ स्पर्श झाला. मी डोळे उघडले. ते मूल माझ्या चेहऱ्यावर ओणवं बाकून चेहऱ्यावर किंचित काळजी आणून माझ्याकडे पाहत होतं. मी त्याच्याकडे बघताच परत गाल फुगवून डोळे बारीक करून हसलं. म्हटलं, या हसण्यासाठी बाजूला ठेवूया ती झोप. पिशवीच्या कप्प्यात हात घातला आणि कंगवा काढला आणि माझ्या केसात तो फिरवून दाखवला. त्याबरोबर घाईघाईने माझ्या हातावर त्याने झेप टाकून कंगवा धरला. माझ्या केसाला तो कंगवा लावू लागला. प्रत्येक कृतीनंतर मी त्याचं कौतुक करावं या अपेक्षेने तो पाही आणि मी छान छान म्हटलं की तो हसे. परत मला झोप येई. परत मी डोळे मिटायचो. परत तो गालाखाली हात धरून उठवायचा. मग मी त्याच्याकडे पाहिलं की तो हसायचा. मी नवीन काहीतरी खेळायला द्यायचो. एकदा माझी प्रवासातली बडीशेपची डबी दिली, एकदा किल्ल्यांचा जुडगा दिला. शेवटी त्यानंही उशीवर माझ्याकडे तोंड करून डोकं टेकलं. मी हळूहळू गाणं म्हणत त्याला थोपटू लागलो. दर थोपट्या गणित कुरळ्या केसांचा स्पर्श हाताला होत होता. त्याचे डोळे जड होत होत आणखीन बारीक होत चालले होते. तो कधी झोपला आणि मी कधी झोपलो हे मला कळलंच नाही. जरा वेळाने त्यानंच मला उठवलं. फार वेळ झाला नव्हता, पण माझी झोप झाल्याने ताजंतवानं वाटत होतं. मुलाचं काजळ, गालावरची तीट फिसकारली गेली होती. आता तर ते खूप जुनी ओळख असल्यासारखं पोटावर येऊन बसलं होतं. मला माझ्या मुली लहान असतानाचे खेळ आठवले. 2 बोटं चालवीत चालवीत तोंडानं आला खेकडा म्हणत त्यांच्या अंगावर बोटे तशीच चालवीत नेत कुशीवर गळ्यापाशी नेऊन गुदगल्या करू लागलो. तळहातावर भात, वरण, आमटी, कढी असे म्हणून कढीची पाळ फुटली फुटली असं म्हणत
बोटं त्याच्या हातावरून काखेत नेऊन गुदगुल्या केल्या. ते तोंड मोठं उघडं ठेवून खिदळू लागलं. पायावर बसून कुकुचुकू खेळू लागलो. त्याच्या खिदळण्याने त्याची आईही एकदा बाहेर येऊन पाहून गेली. ते मूल इकडं तिकडे हिंडू लागलं. माझ्या वस्तू घरात नेऊन कुठं कुठं नेऊन पाडून यायचं. लहर आल्यावर ते एक एक घेऊन यायचं, पिशवीच्या कप्प्यात टाकायचं. तेवढ्यात एक हसतमुख तरुण आत आला. ते मूल त्याच्याकडे धावत गेलं. त्याच्या चेहऱ्यावरून मित्राचा हा धाकटा भाऊ आणि या मुलाचा बाप असल्याचं ओळखलं. त्याचं नाव विकास. त्याने माझ्या आस्थेने चौकशी केली. थोड्या गप्पा मारल्या. परत मला एकदा जेवायचा आग्रह केला. शेवटी एकटा आत जाऊन जेवायला बसला. मुलाचं आतबाहेर चाललेलंच होतं. विकास आतून जेवून आला. बाहेर दारापाशी मुलाच्या रडण्याचा आवाज आला. मी पटकन उठून बाहेर आलो. वाटले पोर पडलं असावं. बाहेरच्या दारात उंबऱ्यावरून खाली पाय सोडून विकास पाठमोरा बसला होता. समोर खाली अंगणात ते मूल उभं होतं. त्याचे ओठ चिखलाने भरले होते. काल रात्री पाऊस पडून गेला होता, त्यामुळे जमीन ओलसर झालेली होती. विकास त्याला म्हणत होता, खाशील परत माती, असं म्हणून फटकन हातानं त्या गालावर चापट मारत होता. त्या मुलाचे गाल तसेच फुगत होते, पण ओठ खाली झुकवून ते रडत होतं. मी पटकन पुढे गेलो आणि त्याला उचलून घेतलं. ते मुलंही हात काढून माझ्याकडे आलं. घेतल्या क्षणीच खांद्यावर त्यानं डोकं टेकलं. आत नेऊन त्याला पुस्तक खेळायला दिलं. एक दोन चित्रंही दाखवली. सुदैवाने वाघाचं चित्र आलं. मी, हा बघ वाघोबा, कसं करतो वाघोबा, हो, असं म्हणून मघाचं हसू क्षणात त्याच्या चेहऱ्यावर पसरलं. विकास परत कामावर जायला निघाला तेव्हा हसतमुखाने माझ्याशी बोलायला आला. पण मला त्याच्याशी बोलावंसंच वाटेना. पण ते मूल मात्र लुटू लुटू धावत जाऊन त्याला चिकटलं. त्याला सोडायला तयार नव्हतं. त्याच्या आईने बाहेर येऊन काढून त्याला घेतलं. विकास निघाला तेव्हा ते मूल बाबा बाबा करत रडत होतं. मला काहीच कळेनासं झालं. नंतरही मी त्या मुलाशी खेळलो, पण पूर्वीसारखी मजा आली नाही.